नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल की समृद्धीने आपण सफर न करता आपण ज्या ज्या ठिकाणी इंटरचेंज आहेत त्या ठिकाणचे आपल्याकडे जो ड्रोन कॅमेरा आलेला आहे ड्रोनच्या द्वारे तुमच्यापर्यंत फीचर्स व्हिडिओ पोहोचत आहोत. मागच्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, जो की छत्रपती संभाजीनगरमधील जे दुसरं इंटरचेंज आहे माळेवाडा या गावाच्या हद्दीमधलं, तर त्या ठिकाणचा व्ह्यू जबरदस्त असा तुम्हाला पाहायला मिळालेला आहे आपल्या चॅनलवरती. त्याच पद्धतीने आपण सफर करत आलेलो आहोत आता जे तिसरं इंटरचेंज आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातलं. तर हे तिसरं जे इंटरचेंज आहे तर हडस पिंपळगाव आणि दुसरं गावाचं नाव जे आहे करंजगाव म्हणून, तर या गावाच्या त्यांचा लुक अगदी जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा सर्कल वगैरे जो आहे तो आपल्याला ड्रोन कॅमेरामधून टिपायचाच आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या लूप रोड वरती आलेलो आहोत. इथून आपण काही ज्या जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत आपण ड्रोन व्ह्यू पाहायला मिळेल तुम्हाला. या दिशेला हा समृद्धी महामार्ग पुढे जातोय, म्हणजे तसा इकडून येतोय हा समृद्धी महामार्ग आणि पुढे तुम्हाला मी बॅकला जाऊन पुढचा व्ह्यू दाखवतो. पहा या नागपूरवरून असा हा समृद्धी महामार्ग येतो आहे आणि पुढे इकडे मुंबईच्या दिशेने जातो आहे. आणि आपण ज्या लोप रोडवरती उभे आहोत तर हडस पिंपळगावाच्या हद्दीमध्ये हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळेल. पहा समोरचा, तर असा हा जो आहे जुना महामार्ग आहे मुंबई नागपूरचा, खालून जो जातो आहे तो त्यावरतीच हा आपल्याला इंटरचेंज पाहायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला चार ठिकाणी टोल प्लाझा पाहायला मिळतील, ते आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणारच आहोत. चला तर मग आपण आता ड्रोन शॉट्स पाहूया. एकंदरीत आपण टोल प्लाझावरती आलेलो आहोत आणि चार टोल प्लाझापैकी हा एक टोल प्लाझा आहे आणि हा एंट्री पॉईंट आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जशांना जर नागपूर साईडला जायचं असेल तर त्यांच्यासाठीचा हा एंट्री पॉईंट आहे. आणि टोटल इंटरचेंजचा जर विचार केला तर 18 नंबरचं हे इंटरचेंज आहे छत्रपती संभाजीनगरमधलं. आणि टोल आपल्याला तर माहीत आहे, बरेच जण प्रवास करतच आहात तुम्ही, कोणत्या गाडीला किती प्रमाणात टोल आहे या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे. तसं बरेचसे प्रवासी प्रवास करून झालेला आहे आणि या एंट्री पॉईंटच्या ठिकाणावरून आपल्याला पुढं जाता येणार नाही, त्यासाठी आपण इथं गाडी पार्किंग केलेली आहे. पुढं आपण पायी जाऊन वरती जाऊन ड्रोन शॉट्स घेणार आहोत. Thank you.
तर मंडळी 18 नंबरचं इंटरचेंज या ठिकाणाहून खूप कमी प्रमाणात वाहतूक आपल्याला एंटर समृद्धी महामार्गावरती होत असताना पाहायला मिळते, कारण आपण 15 ते 20 मिनिटं झाली या इंटरचेंजच्या या लूप म्हणजे जे पाठीमागं टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी थांबलेलो होतो, परंतु तेव्हापासून एक गाडी फक्त इथून पास झाली नागपूरच्या दिशेने. आता बाकी चार ठिकाणी किती झाली असेल हे आता पाहायला आपल्याला ज्यावेळेस तुम्ही प्रवास कराल त्यावेळेस लक्षात येईल तुम्हाला. आणि हे चेनेज नंबर म्हणजेच नागपूरपासून 470 किलोमीटर डिस्टन्सवरती हे चेनेज नंबर आपल्याला पाहायला मिळते. आणि लागलीच आता आपण समृद्धी महामार्गावरती एंटर होतो. पायाने आपल्याला जावं लागते कारण एंट्री बंद असल्यामुळे आपली बाईक पाठीमागं आपण पार्क केलेली आहे. आणि वरतून मात्र समृद्धीवरतून आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक पाहायला मिळते पहा. चला तर मग आता वरती जाऊया आणि मस्तपैकी असे ड्रोन शॉट्स आपण पाहूया. मंडळी एकंदरीत आपला ड्रोन वरती आहे आणि आपण आता या व्हिडिओचा शेवट करत आहोत. शेवट कारण आता पाऊस पण येत आहे पा, कारण दिवस आहेत कधी पण पाऊस येऊ शकतो. ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आवाज तर येत नाहीये, परंतु आपला जो गोप्रो आहे या गोप्रो कॅमेऱ्यामध्ये आपण आवाज रेकॉर्ड करतोय आणि ड्रोन द्वारे आपण आपला शूट घेत आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण मी रिमोटमध्ये बघतोय. आता पाऊस सुरू झालेला आहे, आपल्याला ड्रोन खाली घेणं गरजेचं आहे ना, आपल्याला निवाऱ्याला जाणं गरजेचं. चला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. ओके बाय बाय. या खाली या खाली या खाली या खाली या खाली या खाली या चलो आ जाओ.